वर्धा बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी कारखान्याच्या त्रेसष्टाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर मिळत नाही तोपर्यंत माईकचा ताबा सोडणार नाही असा पवित्रा विरोधकांनी घेतला त्यामुळे एकच गोंधळ उडाला माळेगाव सहकारी साखर कारखाना हा अनेक वर्ष राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि अजित पवार यांच्या ताब्यात होता मात्र मागील पंचवार्षिक निवडणुकीत माळेगाव कारखाना विरोधक रंजन तावरे आणि चंदर अन्ना तावरे यांच्या ताब्यात गेला त्यावेळेपासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एकमेकांवर कुरखोडीचे डावपेच सुरू आहेत सभा सुरू असताना विरोधकांनी अनेक मुद्दे उपस्थित केले मात्र सत्ताधारी सभासदांच्या प्रश्नांना उत्तर देणं टाळत असल्यानं एक तासभर गोंधळ सुरूच होता सभासदांकडून व्यासपीठावर माईक टाकून देण्याचा प्रकार घडला पोलिसांनी हस्तक्षेप करत सर्व सभासदांना शांत करण्याचं आवाहन करत सभा पूर्वपदावर आणली काही वेळातच पुन्हा पोलीस आणि सभासद यांच्यामध्ये शाब्दिक चकमक पाहायला मिळाली यावेळी सभासदांना पोलिसांनी रोखल्याने काही वेळ गदारोळ झाला पोलीस सभासद आमने सामने आल्यानं पुन्हा गोंधळ उडाला उपविभागीय पोलीस अधिकारी आणि सभासदांमध्ये बासाबाची बराच वेळ हमरा तुमरी पाहायला मिळाली शालिनी प्लस साठी नवनाथ बोडकर बारामती गुटे कसा येथील नाल्यावरती बंधारा बांधण्यात आलाय पाणी अडवण्यासाठी नागरिक